सध्या इंधनाची दरवाढ ही सर्वसामान्यांना न परवडणारी आहे। दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचं बजेट कोलमडलंय। शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ मिळालेला नाहीये, त्यामुळे केंद्र सरकारने काहीतरी उपाययोजना कराव्यात याकरिता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे रास्ता रोखून केंद्र सरकारला लक्षवेध केलं गेलंय। दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तासभर चाललेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक खोळंबली होती। केंद्र सरकारने इंधनाची वाढती दरवाढ थांबवावी, सोबतच पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। वर्षापासून आपण पाहत आहे कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य लोकांचे इतके मोठ्या प्रमाणात हाल झाले, आणि आपण इतके हाल होत असताना आपण पाहत आहे का मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलचे जे भाव आहे, गॅस सिलेंडरचे इतके धरणाला पोचले आहे, कारण सर्वसाधारण याचे माणसांचे ते कमळणं मोडून आले आहे। पाहता याचा सर्वात मोठा जो फटका बसला तो सर्वात फटका बसला शेतकऱ्यांना, कारण आता शेतकऱ्याचं कारण बाजारभाव जर आपण विचारात घेतले तर बाजारभाव एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे त्याचासुद्धा एक शेतकऱ्यांना घाटा होत आहे, आणि वरून डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टर त्याचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। म्हणून आज अमरावती नागपूर महामार्ग युवा संघर्ष संघटना युवक काँग्रेसच्या वतीने आज रोखल्या गेला होता। एक तास इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, आणि याच्यानंतरही असेच आंदोलन चालू, जोपर्यंत मोदी सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना किंवा लोकांना जोपर्यंत तसल्ली देणार नाही तोपर्यंत हे असेच आंदोलन चालू राहील। केंद्र सरकारच्या तीन काळे कायदे याचबरोबर पेट्रोल इंधन दरवाढीच्या बाबतीत आज हे आंदोलन या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीत आपण केलेलं आहे। युवक काँग्रेस असो किंवा तालुका काँग्रेस कमिटी असो, गेल्या सातत्याने 7 वर्षापासून मोदी सरकारच्या ध्येयधोरणाच्या विरोधात, चुकीच्या ध्येयधोरणाच्या विरोधात आंदोलनं अतिशय शर्थीनं आमचे चालू आहेत। आपल्या सर्व प्रसारमाध्यमांना सुद्धा याची माहिती आहे की गेली शेकडो आंदोलने आजवर तिवसा तालुक्यात आणि तिवसा शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केलेली आहे, कारण की आम्ही स्वतः शेतकरी आहोत, आमच्या नावेसुद्धा 7 बार आहे, आणि शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो। या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी आम्ही आज नाही एक नाही दोन वेळा नाही तर आमच्यावर 28 गुन्हे दाखल झालेले आहेत, 2 वेळा आम्हाला या संधी जेलसुद्धा झालेली आहे। या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत यशोमतीबाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि ओबीसी असो अनुसूचित जाती जमातीच्या आणि अल्पसंख्याक लोकांच्या प्रश्नांसाठी या आरएसएस प्रणित भाजप सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस नेहमीच आवाज उचलणार आहे। हा एक छोटीशी सुरुवात या ठिकाणी या समाधीस्थळी आपण केलेली आहे। या माध्यमातून गावागावामध्ये आणि सर्कलमध्ये आम्ही या प्रकारचे आंदोलन आणि जनजागृती करणार आहोत, आणि हे जनजागृती आता काळाची गरज झालेली आहे। आपण प्रसारमाध्यमांवर सुद्धा मोदी सरकारनं काय बंदी आणली तुम्हाला माहीत आहे, नुकताच आता दैनिक भास्कर ग्रुपवर त्यांनी बातम्या छापल्या म्हणून त्यांच्यावर धाडी पडलेल्या आहे, आणि 2200 कोटी रुपयाचा घोटाळा केला असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांवर केलेला आहे। त्यांनी कोणालाही सोडलेलं नाही आहे, साम दाम दंडभेद वापरत आपलं स्वतःच्या भांडवलदारांच्या खिशात नफा टाकण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे, आणि शेतकऱ्यांचा जीव वेठीस लावलेला आहे। या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव असो, तीन काळे कायदे असो, या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। कुठलाही भाजपचा विरोधी पक्ष या संदर्भात बोलायला तयार नाही, आणि अशा लोकांच्या अशा नेत्यांच्या विरोधात युवक काँग्रेस सदैव आक्रमक आहे। सत्ता आमची लालसा नाही, सत्ता हे साधन आहे, आणि जनसामान्यांचे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक काँग्रेस सदैव बांधील आहे, आणि हे आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे। याचा आगडोम नक्कीच मोदी सरकारच्या सत्तेला लाथ मारेल एवढं नक्की। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।